मला वाटतं ही आदरणीय विजयदादा चौगुले यांच्या नेतृत्वाची झलक आहे. कारण महिलांना संघटित करणं, इतक्या महिलांना एका ठिकाणी बसवणं, आणि आजही जे विनोदानी म्हटलं जातं की 100 पुरुष एका जागी बसू शकतात पण 2 महिला एका ठिकाणी बसू शकत नाहीत, पण जर विजयदादा चौगुले साहेबांचं आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व असेल तर 100 काय, हजारो महिला एका ठिकाणी बसू शकतात हे मला वाटतं ऐरोलीच्या महिलांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मला आणखीन छान वाटलं की इतक्या, म्हणजे आत्ता जेवण झालंय, खरं तर मी एक प्राध्यापिका आहे, आमच्या मनीषाताई एक प्राध्यापिका आहेत, आणि जेवणाचा तास झाल्यानंतरचा जो लेक्चर असतो ना ते कुणालाच नको वाटतं, कारण इतर वेळेला डोळे बंद करून सगळेजण झोपत असतात पण जेवणानंतरच्या तासाला खुली खुली आँखों से कैसे सोया जाता है हे खूप छान बघायला मिळत असतं. पण मला आनंद वाटतोय की जेवणाच्या आधी असेल किंवा जेवणाच्या नंतर तुमच्या सगळ्यांचे चेहरे एखाद्या फुललेल्या गुलाबाप्रमाणे टवटवीत आहेत, तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, आणि आज इथे बसलेली प्रत्येक महिला मला प्रचंड सुंदर दिसतेय कारण तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे. आणि खरं सांगते, गोल्ड असेल डायमंड असेल ओ3चा फेशियल जेवढी चमक देऊ शकत नाही ना, त्यापेक्षा जास्त चमक मनामध्ये आत्मविश्वास असेल ना, ते आत्मविश्वासाची चमक ही कोणत्याही फेशियलपेक्षा जास्त असते. आज ती आत्मविश्वासाची चमक मला तुमच्या सगळ्या जणींच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी दिसतीये. मस्के साहेब, आमच्या महिला या इतक्या संवेदनशील आहेत की प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये, म्हणजे त्या फक्त महिलांचेच प्रश्न मांडत नव्हत्या तर त्यांनी पुरुषांचेही प्रश्न मांडलेत. म्हणजे आमच्या महिला भगिनींना इतके प्रश्न पडतात आणि ते धाडस चौगुले साहेबांनी दिलं की एक माझी महिला भगिनी इथे आली आणि म्हणाली की साहेब जर पती वारला तर त्याच्यानंतर योजना आहेत त्या विधवा पत्नीसाठी, जर मग पत्नी वारली तर मग त्या पुरुषाचं काय, त्याला शासन का मदत करत नाही. किंवा एक माझी महिला आली आणि इथे उभारली आणि तिने ठामपणाने सांगितलं की हा मला बचत गट सुरू करायचे आहेत आणि मला त्याच्यासाठी 10 महिला पाहिजेत. खरं तर विनोदाचा भाग सोडा, पण यावरून एक लक्षात येतं की इतर कार्यक्रमांना गेल्यानंतर महिलांना बोला बोला म्हणून सांगावं लागतं पण महिला बोलत नाहीत, तर पुढे येत नाहीत. खरं तर घरामध्ये खूप आरोप होतात की महिलांची तोंडं बंद नसतात किंवा महिलांच्या जिभेवर तीळ भिजत नसतो. मी तर म्हणते की दसऱ्याच्या दिवशी लोक शस्त्राचं पूजन करतात, आम्ही महिला आमच्या जिभेचं पूजन करतो. पण तरीसुद्धा महिला व्यक्त होत नाहीत. पण आज जर इतक्या मोठ्या मंचावरती स्वतःला पडलेले छोटे छोटे प्रश्न, किंवा मला बचत गट सुरू करायचा पण माझ्याकडे महिला नाही आहेत, किंवा मी महिला आणि मला वाटतं की जर स्त्रीला मदत मिळते योजनेच्या माध्यमातून तर पुरुषाला का मिळत नाही, असं पडलेला प्रत्येक प्रश्न जर महिला इथे येऊन या विचारमंचावरून मांडत असतील तर इथे दिसतं की एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून इतके यशस्वी झालेत की त्यांच्या मंचावरती प्रत्येक महिला येते आणि आपल्याला पडलेला प्रश्न मांडते. ज्यावेळी माझी एखादी भगिनी येते आणि स्वतःच्या नवऱ्यावरती तो गुजरलेला हार्ट अटॅकचा प्रसंग सांगते, तिच्या डोळ्यात पाणी येतं, ती इथे येते. खरं तर बघा ना, आपण नेहमी बघतो की शेतकऱ्यांच्या सुद्धा आत्महत्या होतात, पुरुष शेतकरी आत्महत्या करतात पण त्याच कर्जाच्या ओझानं शेतकऱ्याची पत्नी कधीच आत्महत्या करत नाही, ती लेकरांना घेऊन लढत असते. मग आज जर एखाद्या भगिनीला इथं येऊन डोळ्यात पाणी काढावंसं वाटतं तर मला वाटतं की विजयदादा तुमचे नेतृत्वाचे हात इतके सक्षम आहेत की माझ्या डोळ्यातलं पाणी हा माझा भाऊ आणि एकनाथजी शिंदे साहेब हा माझा भाऊ पुसू शकेल हा या महिलांना विश्वास आहे, म्हणून त्या महिला इथे येत आहेत आणि डोळ्यातलं पाणी काढतात. कारण मला माहिती आहे, मी स्वतः एक महिला आहे, कुठलीही महिला ही कितीही दुःख असलं आणि कितीही रडत असली समोरून जर कोणी आलं तर डोळ्यातलं पाणी लपवून चेहऱ्यावरती हास्य कसं आणायचं ही कला आम्हाला जन्मापासूनच अवगत असते, पण ज्या वेळेला आम्ही डोळ्यात पाणी काढतो त्यावेळेला तो खांदा तो हात तितका आम्हाला हक्काचा वाटतो म्हणून आम्ही तिथे रडत असतो. त्यामुळे मला वाटतं की आज खऱ्या अर्थानं ही सभा किंवा हे शिबिर यशस्वी झालेलं आहे. एक छोटीशी गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं आहे. कोल्हापूर जसं आई महालक्ष्मीसाठी प्रसिद्ध आहे तसंच कोल्हापूर हे चप्पलसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या चपलीच्या दुकानामध्ये संध्याकाळी दुकान बंद व्हायची वेळ होती आणि एक पॅन्ट शर्ट घातलेला
20-22 वर्षाचा तरुण तिथे गेला आणि तो म्हणाला, मला चप्पल विकत घ्यायची आहे, माझ्या आईसाठी मला चप्पल विकत घ्यायची आहे. आई तर सोबत नव्हती. दुकानदार म्हणाला, चपलीचा नंबर सांग. तो मुलगा इकडे तिकडे बघू लागला, त्याने खिशामधून एक कागद काढला, तो कागद त्या दुकानदाराला दिला. दुकानदाराने कागद उघडून बघितला, त्याला वाटलं की नंबर लिहिलेला असेल चपलीचा. तर त्या कागदावरती पायांची आकृती काढलेली होती. दुकानदार म्हणाला की अरे, चपलीचा नंबर सांगितला असताच तरी चाललं असतं, पायांची डिझाईन काढून कशाला आणलेस. तेव्हा तो मुलगा म्हणतो की साहेब, काय सांगू, जन्म झाला आणि वडील वारले, शेती नव्हती, काही नव्हतं, आईनं काबार कष्ट केले, कधी ऊस तोडायला गेली, कधी रानात खुरपायला गेली, घरची गरिबी एवढी की मला शिकवलं अर्धपोटी उपाशीपोटी राहून, पण गरिबीमुळे माझ्या आईला जन्मात कधी पायात चप्पलच घालता आली नाही. जर तिने एकदा सुद्धा पायात चप्पल घातली नाही तर तिच्या चपलीचा साईजचा नंबर मी तुम्हाला काय सांगू. पण आज नोकरीला लागलोय, पहिला पगार झालाय, ठरवलं होतं की ज्या दिवशी पहिला पगार होईल त्या दिवशी माझ्या माईच्या पायाला परत काटे बोचू नयेत म्हणून चप्पल विकत घेईन म्हणून कामाला जातानाच आईच्या पायाची आकृती कागदावर काढली होती आणि आज ती खिशात ठेवून तुमच्याकडे आलो. तर दुकानदाराच्याही डोळ्यात पाणी आलं, त्यांनी त्या आकृतीप्रमाणे चप्पल दिली. मुलानं घासाघीस न करता पैसे दिले आणि चप्पलची कॅरी बॅग घेऊन तो जाणार. तेवढ्यात तो दुकानदार, त्यांनी दुसरी चप्पलची जोड घेतली आणि त्या मुलाला बोलवून म्हणाला की ही दुसरी चप्पलची जोड तुझ्या आईला दे आणि सांग की तिच्या भावानं दिली आहे. लेकानं दिलेली चप्पल खराब झाली तर भावानं दिलेली घाल, पण इथून पुढे विना चप्पलीचं फिरायचं नाही असं माझ्या बहिणीला सांग. मुलगा पैसे देऊ लागला तेव्हा तो दुकानदार म्हणतो की मला याच्या बदल्यात पैसे नको आहेत, तर फक्त ती जी कागदावरती आईच्या पायांची आकृती काढली असणार तेवढी मला देऊन जा, माझ्या बहिणीची आठवण म्हणून मी जपून ठेवेन. त्या मुलानं ती तो कागद दिला आणि तो मुलगा गेला. त्याच्यानंतर त्या दुकानदारानं प्रत्येक दुकानामध्ये देवाचा फोटो असतो ना, लक्ष्मीचा फोटो असतो, पूजा केलेली असते, त्या दुकानदारानं तो कागद त्या लक्ष्मीच्या फोटो पुढे ठेवला आणि त्या काबाड कष्ट करणाऱ्या आईच्या पायाची आकृती जी काढली होती ना कागदावर, तिला हळद कुंकू लावलं, त्याच्यावरती फुलं वाहिली आणि नमस्कार केला. त्या दुकानदाराची मुलगी तिथे होती. तिने विचारलं की बाबा, अहो ते कोणाचे पाय आहेत काय माहिती, तुम्ही देवीच्या लक्ष्मीच्या फोटो पुढे ठेवतायत, अहो कशाला, त्याची का पूजा करताय? त्यावेळेस त्या दुकानदारानं आपल्या मुलीला उत्तर दिलं की पोरी, अगं लक्ष्मीचे पाय प्रत्येकजण आपल्या उंबऱ्यावरती उमटावेत म्हणून प्रयत्न करत असतो, लक्ष्मीच्या पावलांची आपण शुभ म्हणून पूजा करत असतो, पण आयुष्यभर स्वतःच्या पायाला काटे टोचले तरी मुलाच्या भविष्याला काटे टोचू नयेत म्हणून झटणारी आई, हिच्या पावलातच मला माझी लक्ष्मी मिळाली. जर तिच्या पायाच्या वेदनांमुळं त्या मुलाच्या आयुष्याला बरकत आली असेल तर इथून पुढं माझ्याही दुकानांमध्ये बरकत येणार. आज मला वाटतं की आज या सभागृहामध्ये येणाऱ्या प्रत्येकीच्या पावलाला कधी ना कधी काटा टोचलाय. आज या सभागृहामध्ये बसलेल्या प्रत्येकीच्या हाताला कधी ना कधी तव्याचा चटका लागलाय. आज या सभागृहामध्ये बसलेल्या प्रत्येकीला भाजी चिरताना कधीतरी हाताचं बोट कापलंय, पण तरी सुद्धा हाताचं बोट कापल्यानंतर सुद्धा येणारं रक्तही न थांबवता नवऱ्याच्या ऑफिसला उशीर होईल आणि मुलांच्या शाळेला वेळ होईल म्हणून तसंच तोंडात बोट धरून भाजी चिरणारी प्रत्येक महिला, हाताला चटका लागला तरी सुद्धा तशीच भाकरी चपाती थापणारी प्रत्येक महिला, मला वाटतं इथं पडलेली तुमची पावलं ही तुम्हा सगळ्यांची लक्ष्मीची पावलं आहेत, जी लक्ष्मीची पावलं या राष्ट्राला समृद्धी आणणार आहेत. आणि आपण बघितलं की याच लक्ष्मीच्या पावलांना, या जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींना सक्षम करण्यासाठी कालच देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे आपल्या मुंबईत आले होते. माननीय मुख्यमंत्री अनाथांचा नाथ एकनाथ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तुमच्या सर्वांच्या विकासासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात केली आहे. काल 12 जानेवारी विजयसारखी तलवार चालवून गेला
मुठभर मावळ्यांना घेऊन लाखो सैतानांना नडून गेला. आपल्या वाघनख्यानं अफजलाचा कोठारा काढून गेला आणि स्वर्गातल्या देवांनीही ज्यांना झुकून मुजरा करावा असा शिवबा माझ्या महाराष्ट्रात होऊन गेला. त्या शिवबांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊंची काल जयंती होती आणि त्या राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या दिवशी महिला सक्षमीकरण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात काल पंतप्रधानांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाली. की जे अभियान हे पूर्णपणाने महिलांच्यासाठी असेल. आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आले, आतापर्यंत अनेक सरकार आले आणि गेले. आमच्या नेत्या सन्माननीय मीनाक्षीताई शिंदे माजी महापौर ठाणे महापालिका यांचं आगमन या ठिकाणी होतं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून आपण आदरणीय मीनाक्षीताई शिंदेंचंही या ठिकाणी स्वागत करूयात. ताई स्टेजवर येईपर्यंत टाळ्या नाही थांबल्या पाहिजेत. ताईंचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. बचत गटाचं रूपांतर शक्ती गटामध्ये करण्यासाठी किंवा महिला ज्या महिला असतील त्यांच्या उत्पादनांना एसटी स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, तिथे विक्रीचं केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी, मग अगदी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी अर्थ सहाय्य करणे असेल, या सगळ्या योजना शासन आपल्या दारी ज्या पद्धतीनं तुम्हाला घरापर्यंत येऊन मदत दिली जात होती त्याच पद्धतीनं या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. लेख लाडकी लखपती, खरं तर आपण पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतो, पण तरी सुद्धा पोटातल्या मुलीला पोटातच मारलं जातं. एकदा अबॉर्शन सेंटरच्या बाहेर बसलेल्या एका बहिणीला विचारलं की तू सुद्धा मुलगी आहेस, तरी सुद्धा तू तुझ्या गर्भातल्या मुलीला का मारतेस, तर ती म्हणाली की जन्म झाला की हुंड्यासाठी पैसे जमा करावे लागतील, तिला कोण त्रास देईल, काय करेल, लग्नानंतर त्रास होईल, हा सगळा त्रास पुढे नको म्हणून मी आत्ताच मारतीये, पण इथून पुढं कुठलीही जिजाऊ, कुठलीही सावित्री, कुठलीही रमाई, कुठलीही अहिल्यादेवी, कुठलीही कल्पना चावला पोटातच मारली जाऊ नये म्हणून तुमच्या मुलीसाठी लखपती करण्याची ठेव ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ती तरतूद करून ठेवलेली आहे. आणि इथून पुढं महाराष्ट्रात जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही लखपती होणार आहे. अशा अनेक योजना आहेत. एसटीच्या 50% सवलतीचा फायदा तर मला वाटतं आपण सगळेजण घेतोय की इथून पुढं 5 रुपये 10 रुपये वाचवायला सुद्धा आपण कोथिंबीर कडीपत्त्याची घासाघीस करायचो आणि 2 रुपये जरी भाजीवाल्याने कमी केले तरी सुद्धा आपल्याला खूप आनंद व्हायचा. आता मात्र एसटीत बसल्यानंतर 100 रुपयाचं तिकीट 50 रुपयाला मिळतं. मला वाटतं की सख्खा भाऊ सुद्धा एकदा रक्षाबंधनाला आणि एकदा भाऊबीजेला दोनदा चोवाळणी देतो, ते सुद्धा राखी बांधल्यावर. आपण तर एकनाथजी शिंदे साहेबांना राखी नाही बांधली, पण जेव्हा जेव्हा एसटीत बसताय त्या आता प्रत्येक वेळेला तुमची भाऊबीज हक्काची तुम्हाला मिळतीये. आणि हा असा हक्काचा भाऊ आम्हाला मुख्यमंत्री पदावरती मिळाला याचा आम्हाला अभिमान वाटतोय. त्याचबरोबर आपण बघतोय की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधला प्रसंग असेल की कोल्हापूरच्या शासन आपल्या दारीमध्ये मी गेले आणि बुरख्यातली एक महिला 2 महिन्याचं लेकरू घेऊन येते आणि मुख्यमंत्री साहेबांना म्हणते की 20 दिवसाच्या माझ्या लेकरानं दूध पिणं थांबवलं होतं आणि त्यावेळेस लाखोंचा खर्च होता, परिस्थिती गरिबीची होती, मुख्यमंत्री साहेबांनी लाख मोलाची मदत केली. ती मुस्लिम महिला म्हणते की साप की दुआ की वजह से मेरी बेटी बची, इसलिए बच्ची का नाम दुआ रखा है. आणि हा प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा ठरतो. इगतपुरीच्या शासन आपल्या दारीमध्ये जाते, वटपौर्णिमेचा 2रा दिवस होता आणि एक अशीच तुमच्यासारखी भगिनी भेटते आणि हातामध्ये सुताचं त्या दोऱ्याचं बंडल मला देऊन म्हणते की ताई, वटपौर्णिमेच्याच कालच्या दिवशी माझ्या नवऱ्याला अटॅक आला, दवाखान्यात घेऊन गेले, खूप पैसे लागणार होते, परिस्थिती तर नव्हती, कोणीतरी सांगितलं की महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं कार्ड पाहिजे तर तुमच्या नवऱ्यावरती उपचार होतील. मला आत्तापर्यंत अनुभव होता सरकारी काम 6 महिने थांब, पण शासन आपल्या दारीमुळे तहसीलदारांनी 10 मिनिटात मला कार्ड दिलं, माझ्या नवऱ्याचा जीव वाचला. दरवर्षी वडाच्या झाडाला दोरा बांधायचा नवऱ्याचं आयुष्य वाढव म्हणून इथून पुढे एकनाथजी शिंदे साहेबांच्या मनगटावर दोरा बांधणार आहे, कारण माझ्या कपाळावरचं कुंकू हे त्यांनी शाबूत ठेवलं. असा हा संवेदनशील मुख्यमंत्री आपल्याला मिळाला हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे आता आपण सगळ्या महिला भगिनींनी ठरवायचं आहे की इथून पुढे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना असेल, आदरणीय विजयदादा चौगुले साहेबांना असेल, त्यांना ताकद दिली पाहिजे.
इथून पुढे येणाऱ्या 2024 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आदरणीय विजयदादा चौगुले साहेबांचा आवाज घुमला पाहिजे, कारण आपलं नेतृत्व करण्याची तेवढी क्षमता ही त्यांच्यामध्ये आहे. आणि तुम्हाला एवढंच सांगायचंय की बऱ्याच वेळेला आपण महिला सुद्धा खूप गोष्टींमध्ये चुकतो की बघा, लहानपणापासून मुलगी जन्माला आली की ग्रॅम ग्रॅम सोनं जमा करतो. बायकांचा जीव कितीही झालं तरी साड्यांमध्ये आणि सोन्यामध्ये गुंतलेला असतो. मला तुम्हाला सांगायचंय की ग्रॅम ग्रॅम करून सोनं जमा करता सोन्यात पैसा गुंतवण्यापेक्षा थोडीशी गुंतवणूक लोखंडामध्ये पण करा. तुम्ही म्हणाल, ताई वेड लागलंय का, लोखंडात कोण भंगाराच्या भावानी विकायचंय का? पण मी त्या लोखंडाची गोष्ट करत नाही. कॉलेजमध्ये शिकवत होते, दरवर्षी SB कॅम्प घ्यायचे आणि कितीही श्रीमंत घराच्या किंवा गरीब घराच्या मुली असल्या तरी त्यांच्या रक्तातलं HB कमी असायचं, लोह कमी असायचं. मी भंगारातल्या लोखंडाची गोष्ट नाही करत, तुमच्या रक्तातल्या लोखंडाची, लोहाची गोष्ट करतीये. सोन्यासाठी पोट मारता पण त्याच्यानंतर दवाखान्याला खूप पैसे घालवावे लागतात. त्यामुळे जेवढं सोनं महत्त्वाचं तेवढंच रक्तातलं लोह महत्त्वाचं, आपलं आरोग्य महत्त्वाचं. पण नेहमी महिला कुठंतरी शिळं खातात, कुठंतरी उरलेलं खातात, सशक्त खात नाहीत. म्हणजे ज्याच्याने आपलं आरोग्य चांगलं राहील ते अजिबात खात नाहीत आणि त्यामुळं मग आपल्याला बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतो. किंवा मी एक प्रसंग यूट्यूबवरती पाहिला होता की एका मुलाने, ते यूट्यूबवरती जोश टॉक्सवरती स्टोरी होती, की त्यांनी सांगितलं की मासिक पाळीच्या त्रासामुळे त्याची बहीण गेली का, तर खेड्यातला प्रसंग होता आणि ते कापड वगैरे जे वापरलं जायचं त्याच्यामध्ये एक छोटी पाल लपून बसली होती आणि ती नंतर आतमध्ये जाऊन त्या मुलीचं पूर्ण गर्भाशय कुरतडलं. त्यामुळे आपली मुलगी असेल किंवा आपण स्वतः किंवा आपल्या मैत्रिणी असेल त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जागृती होणं खूप गरजेचं आहे. एखादी महिला ही किती सशक्त असते, तर जसं वजन किलोग्राममध्ये मोजलं जातं, अंतर किलोमीटरमध्ये मोजलं जातं, तशा वेदना डोल युनिटमध्ये मोजल्या जातात. ॲक्सिडेंट झाल्यानंतर एका माणसाची 10 हाडं जरी एका वेळेला तुटली तर 40 डोल युनिट वेदना होतात. पण जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला जन्म देते ना, तेव्हा 57 डोल युनिट वेदना होतात. वैज्ञानिक असं म्हणतात की बाळाला जन्म देतानाच्या वेदना कुठलाही पुरुष कधीही सहन करू शकणार नाही. इफ अ मॅन ब्लीड्स ही डाईज, बट वॅन अ वुमन ब्लीड्स शी गिव्ज बर्थ टू अ न्यू चाइल्ड. जेव्हा एखाद्या पुरुषाला वेदना होतात तेव्हा तो मरतो, पण जेव्हा एका स्त्रीला रक्तस्राव होतो ना तेव्हा ते एका नवीन जीवाला जन्म देते. मग जर इतकं सगळं सोसायचं असेल, मानसिक तर तुम्ही खंबीर आहातच पण शारीरिकदृष्ट्याही खंबीर असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी स्वतःची काळजी घ्या. स्त्रीच स्त्रीचा खरा शत्रू असते आतापर्यंत खूप ऐकलं. अरे पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण का नाही बनू शकत? हळदी कुंकवाचं महिना आहे, आता इथून पुढे हळदी कुंकवाला बोलवणार आहात. जग बदलणार का नाही मला माहिती नाही, पण कमीत कमी एक संकल्प करू, इथून पुढे माझ्या कॉलनीत हळदी कुंकू ठेवताना दुर्दैवानं जर एखादी विधवा भगिनी तिथे असेल तर तिला भेदभाव न करता मी सामावून घेईल आणि तिला मिठी मारेन. एवढा जरी संकल्प केला तर मला वाटतं की खूप मोठं पाऊल ठरणार आहे. नेहमी मूल झालं का नाही झालं, मुलगी आहे का मुलगा आहे, ह्याच्याबद्दल महिलाच महिलांना टॉन्ट मारत असतात. इथून पुढे ठरवूयात की क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंना सुद्धा मूल नव्हतं, पण तरी सुद्धा त्या माऊलीने सगळ्यांचं आई पण सांभाळलं ना. सावित्रीमाई फुले असतील, जिजाऊ असतील, जिजाऊ सुद्धा काही फक्त शिवबांच्या आई नव्हत्या, सगळ्या मावळ्यांच्या आई होत्या. दुर्दैवानं कदाचित जर एखाद्या स्त्रीला मूल नसेल किंवा तिला फक्त मुलगीच असेल तर कमीत कमी मी तिची मैत्रीण म्हणून तिथला भेदभाव करणार नाही तर तिला सन्मानाने वागवेन. एवढे छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण ठरवल्या तरी सुद्धा मला वाटतं की आपण खूप मोठा बदल आणू शकू. तुमच्या पाठीशी, तुमच्या प्रत्येक सुखदुःखात, तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे ठामपणाने उभे आहेत तुमचा हक्काचा पाठीराखा बनून. त्यामुळे कधीही स्वतःला एकटं समजू नका. आणि शेवटी एवढंच म्हणते की तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. अगं महाराष्ट्राची वाघीण तू, आई भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षिणी तू, भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची मेख आहेस. भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची मेख आहेस. आणि कधीच दुबळी नको समजू स्वतःला, कारण तू आई जिजाऊची लेख आहेस, तू आई जिजाऊची लेख आहेस. एवढंच बोलते आणि अत्यंत प्रेमाने मला या ठिकाणी बोलवलं आणि थोडंसं लांबलेलं माझं भाषण ऐकून घेतलं. सगळे माझे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी खूप नवीन आहे. आदरणीय नरेशदादा असतील, आदरणीय मीनाक्षीताई, शीतलताई, मनीषाताई, सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वाटचाल सुरू आहे.
पण सगळी ज्येष्ठ मंडळी बसलेली असताना जर काही आगाऊपणा झाला असेल तर आत्ताच कान पकडते, खूप वेळ घेतला याबद्दल माफी मागते आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.